द ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. तो असं म्हणाला की म्हणे जीवनाची दिशा कशी ठरवावी, तर दोन समुद्र आहेत म्हणे. एक समुद्र आहे, छोटीशी खाडी आहे, सगळ्या लोकांना वाटतं की इथेच खजिना आहे, इथेच बिझनेस आहे, म्हणून सगळेजण जहाज तिथेच साकारतात. आणि त्या छोट्याशा समुद्रामध्ये म्हणजे जहाजांची एवढी गर्दी झाली आहे की त्यांची हाणामारी सुरू आहे, त्यांच्या तक्रार सुरू आहेत, मारापीट सुरू आहे. एवढंच नाही तर तिथे शार्क देखील आहेत, ते देखील खातात आहेत. त्यामुळे तो समुद्र लाल होऊन गेला आहे रक्ताने, स्पर्धेच्या रक्ताने लाल झालेला रेड ओशन. तो म्हणतो सगळेजण आपली आपलं जहाज तिथेच हाकारू इच्छितात जिथे त्यांना वाटतं की काहीतरी गोल्डन पॉट आहे. वस्तुत आहे प्रचंड मोठा अथांग निळा समुद्र पडलेला आहे, तिकडे कोणी जातही नाही, लोकांचं लक्षही नाही तिकडेकडे. पण खरं म्हणजे तिथे दॅट इज अन अनचार्टर्ड सी. आणि त्या समुद्रामध्ये जर तुम्ही तुमचं जहाज हाकारलं तर कोणी तुम्हाला स्पर्धकच नाही. आणि तिथे तुमचं क्षितिजही तुम्हीच ठरवता, तुमची दिशाही तुम्हीच ठरवता, आणि तुम्हाला जे करायचं ते प्रत्येक गोष्ट हा नवा शोध होऊन जातो, कारण कोणी इथे आजपर्यंत आलेच नाही. तर तो बिझनेस वर्ल्डला त्याने असं आर्ग्यू केलं की अरे तुझ्या मूर्खासारखे जिथे सगळेजण मार्केट शोधात आहे तिथेच कशाला गर्दी करतात. फाइंड आउट युअर ओन ब्लू ओशन.